काल मी आपल्याला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे प्रतिसाद मिळतोय नक्कीच मिळतोय नाही अशातला भाग नाही कारण मी जे तुम्हाला बोललो होतो की आपलं जे एक नातं आहे विश्वासाचं नातं त्या नात्यातनंच त्या नात्याच्या शक्तीमुळेच आणि त्या शक्तीनेच आपण या संकटावरती मात करू शकतो काल मी आपल्याला आवाहन केल्यानंतर गर्दीमध्ये खूप लक्षणीय फरक पडलेला आहे तरी देखील पुढचे पंधरा एक दिवस आपल्याला अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे आता तरी आपल्याला संपर्क टाळणे संसर्ग टाळणे याखेरीज दुसरं कोणतेही शस्त्र या लढाईमध्ये वापरण्यासारखं आपल्या हातात नाही आहे आणि म्हणून अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्र सरकार काही गोष्टी कदाचित आपल्याला रुचणार नाहीत पटणार नाहीत पण केवळ आणि केवळ आपल्यासाठी काळजीपायी घेत आहे मला खात्री आहे की आजपर्यंत जे सहकार्य आपण आपल्या आम्हाला देत आलात तसंच याही पुढे द्याल आणि हे पाऊल म्हणजे अनेकांनी मला सांगितलं की खास करून मुंबईमध्ये की ट्रेनमध्ये आणि रेल्वेमध्ये खूप गर्दी होते ट्रेन बंद करा बस बंद करा रेल्वे बंद करा इतर बसेस बंद करा पण रेल्वे आणि बस ह्या आपल्या शहराच्या आणि एकूणच जनजीवनाच्या जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तसं ह्या आपल्या मोठ्या वाहिन्या आहेत त्या बंद करणं सोपं आहे पण त्या बंद केल्यानंतर जो आपला अत्यावश्यक सेवा पुरवणारा कर्मचारी वर्ग आहे त्याचं येण्या जाण्याचं काय करणार म्हणजे आपल्या वाड्या वस्त्यांमधले आपले फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे काम करणारे कंपाऊंडर्स आहेत इतर कर्मचारी आहेत तिथपासून आपली मोठी रुग्णालय यांची अत्यंत आवश्यकता आज आपल्याला आहे त्याच्यात काम करणारे काही डॉक्टर्स असतील सिस्टर्स आहेत तिथला सगळा कर्मचारी वर्ग आहे हे ह्यांची ने आण कशी होणार त्याचबरोबरीने आपले महापालिका कर्मचारी आहेत जे आपलं आरोग्य नीट राखण्यासाठी रोजची मुंबईची आणि आपल्या शहराची साफसफाई करतात ते ये, आने, आने ये जा करत असतात पाणी सोडणारे पाणी बंद करणारे कर्मचारी असतात इतरही अनेक कर्मचारी हे त्यातून येत जात असतात अगदी बसचे ड्रायव्हर सुद्धा अँब्युलन्सचे ड्रायव्हर सुद्धा हे बस आणि ट्रेनमधून ये जा करत असतात आणि त्याकरता आम्ही असं ठरवतोय की तूर्त या दोन सेवा बंद न करता इतर सर्व ज्या गोष्टी आहेत जसं मी आपल्याला काल सांगितलं की राज्यातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती आम्ही काल पन्नास टक्क्यावर आणली होती आज आम्ही निर्णय घेतलाय ती उपस्थिती आम्ही पंचवीस टक्क्यावरती आणलेली आहे पंचवीस टक्के म्हणजे आपल्या शंभर टक्क्याची पंचवीस टक्के एवढं आप काम आपल्या आपल्या अख्ख्या राज्याचा भार हा पंचवीस टक्के कर्मचारी घेणार आहे म्हणजे हे मोठं पाऊल सरकार उचलत आहे त्या व्यतिरिक्त मी सर्वांना काल सांगितलेलं आहे की जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या वस्तूं व्यतिरिक्त कृपा करून दुकानं आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या बंद करा मला सांगायला एका गोष्टीचं सा समाधान आहे अनेकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटी मोठी दुकानं असतील लहान मोठी रेस्टॉरंट्स आहेत या सगळ्यांनी आपणहूनही स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्तीने आपापल्या सेवा आणि आपली ऑफिसेसही बंद केलेली आहेत पण तरी देखील काही ठिकाणी या गोष्टी चालू आहेत म्हणून आज सरकार निर्णय घेत आहे की खास करून मुंबई महानगर परिसर आहे म्हणजे तो आपल्याला माहिती आहे एम एम आर रिजन ज्याला म्हणतो तो आहे पुणे पिंपरी चिंचवड आहे त्याच्यानंतर नागपूर आहे जिथे या तीन मोठ्या तीन चार मोठ्या शहरांमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहे आणि आजचं चित्र असं आहे की तिथे बाहेरून येणारे जे काही आपलेच गेलेले पर्यटक म्हणून पर्यटनासाठी गेलेले तिथे उतरत आहेत आणि या शहरांमध्ये रुग्णांची संख्या ही थोडी थोडी वाढते आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की प्रमुख ह्या चार महानगरांमधल्या ह्या सर्व बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त त्या सर्व ऑफिसेस आणि दुकानांना आम्ही बंद करत आहोत आणि ही बंदी साधारणतः पुढच्या एकतीस मार्चपर्यंत असेल जीवनावश्यक वस्तूंमध्ये जसं किराणा माल आहे जीवनावश्यक वस्तूंमध्ये अन्नधान्याची दुकानं आहेत दुधाची दुकानं आहेत ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील परंतु बाकीच्या ज्या गोष्टी ज्या ज्या ऑफिसेसना आम्ही सांगितलेले आहे की वर्क फ्रॉम होम ही ताबडतोबीने तुम्ही पद्धत सुरू करा ज्यांना हे शक्य नसेल नायलाजाने त्यांना बंद करावं लागेल हा नायलाज आहे शेवटी मी सुरुवातीलाच सांगितलं की जगण्यासाठी धडपडणं आणि जगण्यासाठी शांत राहणं आज जगण्यासाठी शांत राहणं घरात राहणं हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे त्याच्या खेरीज दुसरा आपल्याकडे आता तरी पर्याय नाही काल माननीय मोदीजींनी सुद्धा सांगितलं की आपल्यासाठी जो कर्मचारी वर्ग हा विरासारखा लढतोय हे काल मी आपल्याला सांगितलं होतं पराक्रमाची शर्त करतायत एका गोष्टीचं समाधान आहे की आज आपल्या राज्यात आता मी आपल्याशी बोलत असताना साधारणतः ह्या व्हायरसनी पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या ही बावन्न आहे पण समाधानाची गोष्ट अशी की ज्यांच्यावरती आपण उपचार केलेत आत्तापर्यंत त्यातले ह्या बावन्नपैकी पैकी पाच आज हे विषाणू मुक्त झालेले आहेत पण तरी देखील पुढचे चौदा दिवस आपण त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवत आहोत म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाते का आत्ता मी काय आपल्याला बोलणार नाही पण एका गोष्टीचं समाधान आहे की ज्यांच्यावरती आपण उपचार करतो आहोत किंवा केलेले आहेत असे पाच रुग्ण जे रुग्ण होते ते आता व्हायरस मुक्त झालेले आहे हे आत्ताची एक माहिती आहे म्हणजे आपल्याला एक समाधान बाळगण्यासारखं आहे नक्की आहे एकूणच खबरदारी घेणं हा महत्वाचा विषय आहे जीवनावश्यक सेवा म्हणजे काय ह्याच्याबद्दल अत्यंत विस्ताराने खुलासा हा शासनाकडनं केला जाईल पण खास करून ह्या शहरांमधल्या लोकांमध्ये काही संभ्रम असेल तर तिथले काही काही जण हे तिथल्या आयुक्तांशी बोलू शकतात काही कलेक्टरशी बोलू शकतात ग्रामीण भागामध्ये सुद्धा कलेक्टर्सना आम्ही तसे अधिकार दिलेले आहेत की बाबा आपल्या इकडच्या काय काय गोष्टी आ, चालू ठेवायला पाहिजेत किंवा या गर्दी टाळण्यासाठी बंद करायला पाहिजेत बँक आता आयुक्त मग आपलं मुख्य सचिव मला म्हणाले की बँक चालू राहतील कारण आर्थिक व्यवहार हा एक महत्वाचा भाग आहे हे संकट हे आता ताबडतोबीने आपल्यासमोर उभं ठाकलेलं असताना ह्याच्या पुढचं संकट जे आहे ते आर्थिक येणार आहे त्याहीसाठी आपण उपाय शोधतो आहोत हे संकट पार पाडल्यानंतर त्याचा मुकाबला कसा करायचा त्याहीबद्दल उपाययोजना करण्यासाठी आपण एक अभ्यासगट हा नेमलेला आहे पण जी ऑफिसेस आता बंद होतील ज्या गोष्टी आता बंद होतील त्या सर्व संस्थांना आणि त्यांच्या मालकांना किंबोना जे कोणी त्यांचे जबाबदार व्यक्ती असतील त्यांना मी एक विनंती करतो आहे की जरी असा एकमेकाशी संपर्क टाळायचा असला तरी हातात हात घालूनच म्हणजे लगेच हातात हात घालू नका मा हे माझं बोलण्याची एक पद्धत आहे आपल्याला एकमेकाशी आपलं नातं घट्ट ठेवूनच ह्या संकटावरती मात करायचे आणि म्हणून आपला जो कर्मचारी वर्ग आहे विशेषतः ज्याचं तळहातावरती पोट आहे त्यांना त्यांना मात्र पुढचे काही दिवस किंवा जोपर्यंत आपली ही बंदी या संकटातून बाहेर पडण्यासाठी कायम असेल तोपर्यंत आपण त्यांचा ज्याला आपण किमान वेतन म्हणतो कृपा करून तो बंद करू नका कारण त्यांचं तळ हातावरती पोट आहे करायचं का काय त्यांनी हे संकट आलेलं आहे संकट येतं आणि संकट जातं पण या संकटामध्ये टिकते आणि संकटात टिकवते आपल्याला ती माणुसकी तर माणुसकी सोडू नका एकदा माणुसकी संपली तर सगळं संपलं मग माणूसपणाला अर्थ काय आज जगण्यासाठी आपण हे एक पाऊल टाकतो आहोत ह्याच्यामध्ये माणुसकीच्या आधारावरतीच आपण हे युद्ध जिंकणार आहोत म्हणून मी सर्वांना विनंती करतो आहे की आज तर आम्ही ज्या कारणामुळे गर्दी होते ज्या कारणामुळे ट्रेन्स आणि बसेस वापरल्या जातात ती कारणं ती आज बंद करतो आहोत मला खात्री आहे की हे झाल्यानंतर गर्दी जशी आज झपाट्याने ओसरलेली आहे तशी ती जवळपास पूर्णपणे बंद होईल पण जर का तरी देखील कारण काय काय होतं की करायचं काय घरात बसून मग चला जाऊ कुठेतरी फिरायला ही फिरण्याची सुट्टी नाही आहे ही कृपा करून लक्षात घ्या ही सुट्टी दिलेली नाही हे आपल्यावर टाकलेले बंधन आपल्यासाठी आणि आपल्या हिताचं आहे आणि तरी देखील आम्हाला असं वाटलं की बाबा बस आणि रेल्वेमध्ये जेवढी पाहिजे तेवढी गर्दी अजूनही आता ओसरते पण ती थांबत नाही आहे तर मग आम्हाला शेवटचं पाऊल ते टाकण्याची वेळ येईल पण मला खात्री आहे मी कालच आपल्याशी बोललोय की महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे समजदार आहे एकमेकाला सहकार्य करणारी आहे आपल्यावरचं संकट ओळखणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र हा लढणारा आहे नक्कीच लढणार आहे अनेकदा रणांगणात उतरून लढायचं असतं ती लढाई आपले डॉक्टर्स आणि हा सगळा कर्मचारी वर्ग करतोय पण आता आपण मात्र घरात बसून या लढाईवरती विजय मिळवायचा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय की सरकार म्हणून सगळी यंत्रणा सज्ज आहे सरकार लढतं आहे आपलं सहकार्य हे महत्वाचं आहे आणि या सहकार्याच्या जोरावरच आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही हा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र